आणि कोकणातून रिफायनरी संदर्भात एक मोठी अपडेट, मोठी बातमी समोर येते, ती म्हणजे रिफायनरी प्रकल्पाच्या नियोजित ठिकाणांच्या जमिनी परप्रांतीयांनी खरेदी केल्याचं समोर आलंय. पश्चिम बंगालसह ओडिशा आणि उत्तर प्रदेश तसंच कर्नाटकामधील नागरिकांनी इथं हजारो एकर जमीन खरेदी केल्याची माहिती समोर येते. विशेष म्हणजे जम्मू काश्मीरमधील नागरिकांनी सुद्धा रिफायनरी प्रकल्पाच्या नियोजित ठिकाणांच्या जमिनी खरेदी केल्या, त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. जानेवारी 2019 ते मार्च 2022 या काळात हजारो एकर जमिनीची खरेदी करण्यात आली आहे. परप्रांतीयांसोबतच नागपूर, औरंगाबाद, हिंगोली तसंच परभणी आणि नाशिकमधील नागरिकांनी सुद्धा रत्नागिरीत जमिनी खरेदी केल्या, त्यामुळे रिफायनरीची जागा नियोजित प्रकल्पासाठी गेल्यास तिथून करोडो रुपयांचा मलिदा सरकारी मोबदल्याच्या रूपात मिळवण्याचा हा प्रयत्न आहे का, अशी सुद्धा चर्चा सुरू झाली आहे. नाणार परिसरातली जी जमीन विक्री व्यवहाराची पुनरावृत्ती आहे ती बाजू सोलगावमध्ये ही झालेली आहे. साधारण जानेवारीमध्ये ज्यावेळी तिकडचा MIDC अध्यादेश आला होता लँड ॲक्विजिशनचा 2300 एकर जमिनीसाठी, तर तिकडच्या परिसरातली जमिनीची मोठ्या प्रमाणात व्यवहार झालेली दिसत आहेत आणि ते परप्रांतीयांनी पुन्हा इकडे जमिनी मोठ्या प्रमाणात घेतलेल्या आहेत आणि परप्रांतीयांकडे शिकून इकडून लोकल जे राजकारणी आहेत त्यांनीही काही प्रमाणात जमिनी घेतल्याची शक्यता आपल्या नातेवाईक किंवा खास माणसांच्या नावाने हे केलेले आहेत. पण गुंतवणूकदार आणि मोठ्या राजकीय नेत्यांच्या झेंड्यांसाठी जसे प्रकल्प आणले जातात का असा संशय निर्माण येतो आहे.